जनहिताची कामे करणाऱ्या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सातत्याने सुरूच असून रविवारी पनवेल पालिकेतील माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज भुजबळ, देवत ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनोद वाघमारे, वामनशेट वाघमारे, सदस्य शुभांगी भंडारी, नीता वाघमारे, अलका वाघमारे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयाच्या भव्य मैदानावर हजारो समर्थकांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. भुजबळ परिवाराने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, त्यामुळे आजचा कार्यक्रम पनवेल महापालिका काबीज करण्याचा विजय संकल्प मेळावा आहे असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. भुजबळ कुटुंबियांचा आचार आणि विचारांमुळे भले भले मागे पडतील असा विश्वास यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाचं एक वाक्य तुम्हाला नेहमी नाही, वाक्याचं दुनिया लोकांना सगळं माहित आहे की पहिले राष्ट्र, मग संघटना आणि मग आपण स्वतः. आपण स्वतःपेक्षा आपण आपल्या संघटनेला महत्व द्यायचं आहे आणि संघटना हे देशाकरता महत्व देत असतं आणि तशा दृष्टीनं इथलं वातावरण आहे जे तुमच्या मनात ठासले तशाच प्रकारचं आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला असं परक असं कधीच वाटणार नाही. किंबहुना तुम्हाला इथं वाटणार आहे की अरे आपण अगोदर तिथे यायला पाहिजे होतं, मनात तुमच्या तो विचार आला होता पण योग्य वेळी यावे लागते. तुमचं ते वाक्य मी वाचलं की योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागतो आणि आता योग्य वेळी तुम्ही योग्य खरंच योग्य निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा फायदा तुमच्यापेक्षा जास्त या पनवेलकरांना होणार आहे. पनवेलमध्ये एक गोष्ट नक्कीच आहे, आज कुणालाही सांगायची भविष्य वर्तवायची गरज नाही आहे की पनवेल महापालिका ही भारतीय जनता पक्षाच्याच ताब्यात येणार आहे, यामध्ये कुठलीही शंका कोणाच्या मनात नाही आहे. भुजबळ कुटुंबियांनी भव्य शक्ती प्रदर्शन करीत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे नवीन पनवेल संपूर्ण भाजपमय झाले होते. राजकीय प्रवासात भुजबळ कुटुंबियांनी जे काम केले आहे ते पाहता येणाऱ्या काळात भाजप अधिक पुढे जाणार आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. मी पाहतोय इथे या ठिकाणी पनवेल मधली नवीन पनवेल मंडळी मधली अनेक मंडळी आहेत. खरं तर राजकीय दृष्ट्या त्यांचे विचार वेगळे असू शकतात पण या परिवारानं ज्या पद्धतीनं ही सगळी सेवा केलेली आहे ही पाहता आज निश्चितपणानं अॅडव्होकेट मनोज भुजबळ असतील, दाते आहेत या सगळ्या परिवाराच्या पाठी, या सगळ्या त्यांच्या सोबत असलेल्या उत्कर्ष परिवाराच्या पाठीशी या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि या सगळ्यांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की तुमच्या शुभेच्छांच्या आधारावरती हा पुढचा राजकीय प्रवास या ठिकाणी सुरू होणार आहे. या सर्व राजकीय प्रवासामध्ये आजवर ज्या पद्धतीनं त्या तुम्ही असाल किंवा मनोजींनी काम केलेलं आहे हे काम पाहता येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीला हे निश्चितपणानं ही ताकद पुढच्या कालावधीमध्ये अधिक पुढे अधिक प्रत्येक घरोघरी प्रत्येक जनमाणसापर्यंत घेऊन जाणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जी आर पाटील, जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, युवा नेते परेश ठाकूर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, कव्हाणच्या सरपंच रत्नप्रभा घरत, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत, शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी सभापती अनिल भगत, गणेश पाटील, माजी नगरसेवक नितीन पाटील, संतोष शेट्टी, समीर ठाकूर, प्रकाश बिनेदार, सुनील रावते, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका नीता माळी, दर्शना भोई, रवी नाईक, संजय भोपी, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सुधीर कानपिळे, जनार्दन कानपिळे, जयराम मुंबईकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस हिना भक्ता, सुशीला घरत, राजश्री पोवार यांच्यासह अन्य मान्यवर आणि कार्यकर्ते तसेच हजारो समर्थक उपस्थित होते. अॅडव्होकेट मनोज भुजबळ यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भुजबळ परिवार तसेच देवत ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनोद वाघमारे, ज्येष्ठ नेते वामनशेठ वाघमारे, सदस्य शुभांगी भंडारी, नीता वाघमारे, अलका वाघमारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवगतांचे पक्षाची शाल देऊन स्वागत करण्यात आले.